अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य जाहीर प्रचारसभा शुक्रवारी होते। सायंकाळी 6 वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात होणार आहे। आमदार वैभव नाईक यांनी सभास्थळाचा आढावा घेतला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय, त्यामुळेच मोठमोठ्या सभा होत आहेत। शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्या या प्रचारसभेची जय्यत तयारी सुरू आहे। आमदार वैभव नाईक यांनी सभास्थळाची पाहणी केली, नियोजनाचा आढावा घेतला। इंडिया आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्हावासियांनी उपस्थित राहावं असं आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केलं। शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा प्रमुख नीलम पालव, उपजिल्हा प्रमुख संदीप कदम, संकेत नाईक उपस्थित होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी उद्या 3 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता या मैदानावर येणार आहेत। उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर या मैदानाची तयारी आता पूर्ण होत चाललेली आहे आणि हजारोच्या संख्येने लोकांनी यावं असं आवाहन आम्ही शिवसेनेच्या वतीने, उद्धव साहेबांच्या वतीने आणि विनायक राऊतांच्या वतीने करत आहोत। आणि महाविकास आघाडीचे सर्व सदस्य, महाविकास आघाडीचे मतदार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मतदार हजारो संख्येने या असं आवाहन आपल्यामार्फत या ठिकाणी करत आहोत। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।